आईसमोर काय बोलायचं माहिती आहे ना तुला, आणि उलटा सुलटा काय बोललास काय होईल हे तुला माहिती आहे. हे आई आई समोर मी परत फोन करते. बस 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 सांभाळ ना. मेल्या कुठे होतास तू आणि हे काय असं काय चालतोय? ऐकाय ना की याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तू असं चालतोय आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला हो की नाही नंद्या? ती पत्रिका आणलीस की नाही? काय नंद्या आई काय विचारते? पत्रिका बघितलीस कशी आहे? जुळतायत पत्रिका, 26 गुण जुळतायत बरोबर. तो काय चेंडू आहे का? पटकन बटन दाबलं जीव गेला म्हणजे. हे काय चाललंय तुमचं? काही नाही गाई. नंदू सांग ना हिला, म्हणजे जीवावर बेतेल तुझ्या. असं काही सांगू नकोस, सांगून टाक आणि मोकळा हो ना. नाही म्हणजे अति सगळं खूप छान आहे म्हणजे उत्तम आहे. पण 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 काय? पण म्हणजे हे पहा, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणजे 15 दिवसांनी. 15? नाही नाही म्हणजे 15 दिवसाच्या आत, म्हणजे 5 दिवसांनी झालं तर फारच उत्तम. राम सीतेचा विवाह योग आहे अति, त्या दिवशी लग्न झालं तर अति उत्तम. म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे. चला चला उठा. चल अंड्या लाग कामाला, मी सोडतो ना तुला. कशाला मी जातो रे. गुड बॉय नंद्या, गुड बॉय. आई समोर व्यवस्थित बोललास, असंच कंटिन्यू कर. हे बघ आता मी तुझं काम केलंय, माझा पट्टा काढणार आहे आता तरी. नाही नाही लग्न होईपर्यंत पट्टा कसं काय काढू? अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असंच वाकून हिंडायचंय? हे बघ नंद्या, लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जाईल. अरे काय सहनही होत नाही, सांगताही येत नाही. अरे पट्टा नको दाबूस रे. गप रे आता, चल पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना हळूहळू अशा अवस्थेत जरा जपून. नमस्कार करतो. सुखी रा. बाबा बाबा सुखी रा. काय नाही पाया पडलोच तो, पण मी वाकलो तर तुझा प्रॉब्लेम होईल ना. असू दे. काय चाललंय तुमचं? काही नाही काही ते बटन जरा. धंद्या लवकरात लवकर मला लग्नाचा मुहूर्त पाहिजे, जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरचा. आणि हो मध्ये थोडा वेळ ठेव हा, कोणाकोणाला पत्रिका पाठवायची, कोणकोणते पाहुणे बोलवायचे. घराला शोभेल असा सोहळा झाला पाहिजे. हो हो मी बघतो आती. ए जरा हळू चालो ना, कुठं आपटलं तर फुटेल मी जागीत. काय रे नंदू तुझं लक्ष नाही का? आहे आती माझं लक्ष आहे बरोबर. हे बघ तू काही काळजी करू नको, मी आजच्या आज मुहूर्त काढतो, कसलीच अडचण नाही. काय झालं तुला नंदू? काय झालं, लोक कोणाकोणाची मोड बांधतात ना, आमची रिमोट बांधली आहे ना. तेव्हा तोंड बंद ठेव आणि आई सांगते त्याप्रमाणे कामाला लाग. इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे. तुला काय कळतंय? हे हातात काय? नाही काय नाही ते कामच आहे. काय नाही माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे. चला नंद्या सावकाश रे. माझ्या हातात आहे त्याच्याकडे. चल राहू. पंचायत केली माझ्या. आवा आवा नंदू शेट, नंदू शेट. काय झालं बाबा, सुखरूप आणलंस ना? धन्यवाद. आवं साहेब तुम्हाला सुखरूप आणलंच की, पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की. आता काय पडलंय? ओ पाठदुखीवरचं औषध. कोणतं? हे बघा हे बघा हे बघा साहेब, मी आणतो हे बघा. हे बघा साहेब हे बघा. असलं कसलं बांधता हो कमरेला तुम्ही पाठ दुखते म्हणून? हो हो औषध भरले तर मला सांगायचं ना. अहो पायाळू माणूस आहे मी, चांगली पाठ मळून दिली असती तुमची. हलवू नकोस. साहेब हे काय, त्यात बॅटरीचे सेल लावलेत आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत. ओ साहेब असली खेळणी बांधून कधी उसण बरी होते काय? साहेब तुम्ही कुठे वैद्यकडे गेला होता? चल 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 चोर चोर. अरे रबर असा डाव साधला होय राहुल. पण बरं झालं लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा, म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. अति अरे 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 ही ही काय भानगड चाललीय? अति अति मला माफ कर, आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटं वागलो नाही. पण एक गोष्ट मी लपवून ठेवली अति, म्हणजे दोघांचे गुण
जुळतायत ते माझं बरोबर आहे, त्यांचा संसार सुखाचा होईल हे पण बरोबर आहे, पण मुलीच्या पत्रिकेत संतान योग नाही आहे ती। मग मी हे लपून ठेवलं असतं तर मला वाईट वाटलं असतं। तू गप्पा बस, हे काय कसला ज्योतिष घेऊन बसलास तू? राहुल बास्कर, काय ज्योतिष म्हणजे काय? अरे याच्याकडे कुठून कुठून माणसं येतात पत्रिका दाखवायला। याने जे भाकीत वर्तवलं ते आजपर्यंत कधीच चुकलं नाही, कधीच नाही। नंदू काय म्हणतोस ते सांग, नीट पाहिलीस ना पत्रिका? हो आत्ती। सांग, अगर नसतो एखाद्या मुलीच्या पत्रिकेत संतान योग, त्यांनी काय बिघडते आत्ती? काय बिघडतं? त्यांनीच बिघडतं। हे बघ राहुल, आजपर्यंत तू जे सांगितलं ते मी ऐकलं, तुझं सुख ते माझं सुख मानलं, तुझ्या कुठल्याही गोष्टीच्या मी कधीही आड आलेली नाही, पण आज आज या घराण्यासाठी, घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मन खट्ट करून ऐक, हे लग्न मोडलं। हां बाई। हो राहुल, हे लग्न मोडलं। अरे काय, तुम्ही कुठल्या जगात वावरताय? अरे जगात किती लोक असतात ज्यांना मुलं होत नाहीत, आणि किती अनाथ मुलं आहेत। एखादं अनाथ मूल दत्तक घेऊया ना वारसा चालवण्यासाठी, त्यात काय बिघडलं? या घरात जे मूल जन्माला येईल ते या घराण्याचं, आपल्या रक्ताचं असलं पाहिजे। म्हणूनच राहुल तुला माझं ऐकावंच लागेल। नाही आई, तू माझं ऐकून घे। याच घराण्यात माझाही जन्म झालाय, आणि ह्याच घराण्याची चौकट, नियम आणि वारसा मलाही लागू होतो। ह्या घराने दिलेला शब्द मोडला जात नाही ना? मग मी सोनालीला दिलेलं वचन मोडलं तर त्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय, हे लग्न होणार। कुणीही कितीही विरोध केला तरी हे लग्न होणारच। आमच्या हयात इथे शक्य नाही, इथे आमचा शब्द चालतो। आणि जर तुला असं करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत। काय? ठीक आहे, या घराचे दरवाजे जरी माझ्यासाठी बंद असले तरी जगाचे दरवाजे अजून माझ्यासाठी उघडेच आहेत। मी तिथे माझं कर्तृत्व सिद्ध करेन आणि सिद्ध करून दाखवेन की मी ही देशमुख आहे। चलतो मी। राहुल थांब, अती थांबव त्याला। तू ग बस, जो निर्णय झाला तो झाला। राहुल असं नको करू, एकदम टोकाचा निर्णय घेऊ नको, काहीतरी मार्ग निघेल या तू। नाही नंद्या, आता काहीही मार्ग निघू शकत नाही, कारण आता ज्या बोलतायत त्या घराच्या मालकीण बोलतायत, माझी आई नाही। हे घर सोडून जावं लागतं याचं दुःख नाहीये नंद्या, वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्या आईने मला समजून घ्यायला हवं होतं। आत्ती मी भीक मागतो तुझ्याकडे, थांबव त्याला। आत्ती थांबव नंद्या। देवा, अरे या घराच्या नशिबात काय भोग लिहून ठेवलायस रे देवा। मुलीला सांभाळून घ्या माझ्या। बाबा तुम्ही काही काळजी करू नका, तिला कुठलीही उणीव भासू देणार नाही। नंदू भाऊजी, नंद्या, अरे काय वेड्यासारखं असा पारख्यासारखा बाहेर उभा राहिलास, आत का नाही आलास? खूप इच्छा होती रे माझी तुझ्या वरातीत नाचायची, माझ्यामुळेच घडलं रावलं हे सगळं। अरे पण मी काय करू रे, वचनात अडकलोय मी। अरे वेडायस का तू? हे बघ, रडायचं नाही, रडायचं नाही। अरे तू तुझं कर्तव्य केलंस, तू खरं बोललास, या तुझी काय चूक आहे? या गोष्टीसाठी मी तुला कधीही दोष देणार नाही नंद्या। आणि दुसरी गोष्ट आईची, तिने आपल्या घराण्याची परंपरा पाळली, तिने जे काय केलं ते आपल्या घराण्यासाठी। मला माहिती यासाठी तिने मनावर दगड ठेवला असेल, पण जशी तिने तिच्या घराण्याची परंपरा पाळली
तसंच मी सोनालीला दिलेलं वचन पाळलं. मी नाही जगू शकत सोनालीशिवाय आणि आईशिवाय. मला माहिती आहे ती खूप खंबीर आहे, ती नाही ऐकणार. पण काळ हे सगळ्या प्रॉब्लेम्सवर खूप मोठं उत्तर आहे नंद्या. तू माझा भाऊ आहेस ना, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. आईची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. माझी उडीव तिला कधीही भासू देऊ नकोस. बोलणं सोपंय राहुले, पण शेवटी पोटचा पोरगा तो पोटचा पोरगा रे. आत्ती कशी जगेल तुझ्याशिवाय? आपल्या घराचं दार माझ्यासाठी बंद झालं असलं तरी माझ्या घराची दारं तुमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडी असतील. मी तुला माझ्या मुंबईच्या घरचा पत्ता कळवीन. प्लीज मला आईची खुशाली कळवत जा. खूप आठवण येईल तुमच्या सगळ्यांची. बघितलं त्यानं मला समजून घेतलंच नाही. ठीक आहे, मी आई आहे. मी कुठलाही मान अपमान कधीही माझ्या मनावर घेणार नाही. पण या घराण्याची मालकीण म्हणून मला मान मर्यादा चौकटी पाळल्याच पाहिजेत. तिथे तिथे कुठलीही गोष्ट आड येणार नाही. शांता, शांता. जी मालकिन भाई. ही सगळी खेळणी एका पोत्यात बांधून अडगळीच्या खोलीत ठेव. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर ही तर सगळी जमीन आपल्या मालकीची आहे. तिथे मंडप घालायचा विचार चालू आहे, कारण जेव्हा जत्रा भरते तेव्हा इतर सगळ्या लोकांना त्रास होतो. आपण आपली जमीन गावकीला दिली तर उपकार होतील. आता तुम्ही निघा, तुमचं काम होईल. धन्यवाद. नमस्कार. चला पांडवा, झालं काम. अत्ती, आता जमीन द्यायची म्हणजे ट्रस्ट करायला लागेल. मग तू कशासाठी आहेस? नाही नाही, पण जमीन मालकाच्या सह्या लागतील ना त्यासाठी. तुला काय वाटत, मला सही करायला येत नाही? तसं नाही आती, पण सगळे वारस लागतील. हो, म्हणजे राहुलची पण सही लागेलच ना. मग तू जाऊन घेऊन ये. कुठे? राहुलकडे? मला त्याचं तोंडही बघायची इच्छा नाही आती. तुला जसं त्याचं तोंड बघायचं नाही तसं मलाही बघायचं नाही. एक तर तुझ्या मनाविरुद्ध त्याने लग्न केलंय आणि माझं भविष्य न ऐकता लग्न केलंय आती. मला शहाणपण शिकवतोस? आपल्या गावाच्या झाडाचं एक पान जरी हल्लं ते मला इथे बसून कळत. हो आत्ती. राहुल आणि सोनालीच्या लग्नामध्ये तू उपस्थित होतास, होतास ना? तुला काय वाटलं? मला नाही कळलं आत्ती. त्यावेळी मी तुला माफ केलं, ही त्याची शिक्षा आहे असं समज. चल आता मुंबईला निघायची तयारी कर. आणि एक लक्षात ठेव, फार जवळीक नको. म्हणजे मला समजलं नाही आत्ती. तूही याच घराण्यातला आहेस, तिथे जायचं, सया घ्यायच्या आणि परत फिरायचं. त्या घरातलं अन्नच काय, पाणी जरी पिशील ना तर तुला माझी शपथ आहे. आत्ती. हो. सोनाली, सोनाली. हो हो, येतच होते मी, गाडीचा आवाज ऐकला. एक खूप आनंदाची बातमी आहे बघ. माझं प्रमोशन लेटर. Really? I have been promoted आणि सॅलरी सुद्धा डबल झाली आहे. Wow, congratulations. हे तर मला अपेक्षित होतच. पण मला एक सांगा, तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक आहे. What about that? Well, एका खूप मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ते प्रोजेक्ट जर मी यशस्वीपणे पूर्ण केलं तर मला MD होण्याचे चान्सेस आहेत. आणि मग काय, वर्ल्ड टू, जगभर फिरायची संधी. म्हणजे तुम्ही एकटेच फिरणार?
हो ऍक्च्युअली एकटाच फिरावं लागेल. म्हणजे तसे कंपनीचे नियमच आहेत ना, काहीच करू शकत नाही ग. पण मी कंपनीला रिक्वेस्ट करणार आहे की माणूस जरी एकटा फिरला तरी त्याची सावली त्याच्या बरोबर फिरू शकते ना. आणि बरं, माझ्या सावलीकडे पासपोर्ट सुद्धा आहे, तेव्हा माझी सावली माझ्या बरोबर आली तर तुला काही प्रॉब्लेम? आणि आफ्टरऑल मी MD आहे, त्यामुळे सगळे डिसिजन मीच घेणार आहे. सो कोण आपण? नमस्कार, राहुल राव देशमुख इथेच राहतात का? हो इथेच राहतात, पण ते आता ऑफिसला गेलेत. काही निरोप होता का? नाही, मी त्यांचा आत्ते भाऊ आहे. कोण आहे ग मंजू? नमस्कार वहिनी, मी नंदू. ओळखलत? नंदू भाऊजी तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, एका वर्षानंतर तुमचं दर्शन. हो, आपल्या माणसाची आठवण येते वहिनी कधी कधी. भेटाव असं वाटलं म्हणून आलो. काय झालं? बाईसाहेब मी निघते, उद्यापासून मी येणार नाही, माहितीये ना? हो हो माहितीये मला, करते मी व्यवस्था. येते मी, मी चहा टाकते तुमच्या करता. नाही बहिणी, चहा राहू द्या. सासूबाई ठीक आहेत ना? गावाकडे काही? सगळं व्यवस्थित आहे, पण काहीच व्यवस्थित नाही बहिणी. म्हणजे? तुम्ही गेल्यापासून सगळं घर सुन सुन झालं. असो, गावच्या कुलदेवतेच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे, त्यासाठी आपली काही जमीन ट्रस्टला द्यायची आहे. ही कागदपत्र, राहुलच्या सह्या हव्या होत्या याच्यावर. हो हो ठीक आहे, हे आता ऑफिसला गेले, आल्यानंतर करायला सांगते मी त्यांना. अहो तुम्ही बसा ना, मी चहा करते तुमच्या करता. चहा नको. तुम्हाला आत्ती किती हट्टी हे मी वेगळं सांगायला नको. याचा अर्थ सासूबाईंनी अजून माफ केलेलं दिसत नाही आम्हाला. वहिनी, तुमच्या कुंडलीत संतान योग नाही, त्याला मी काय करू? मी आलेच, बाळ उठलं वाटत. एक मिनिट थांबा, आलेच मी. बाळ? माझं बाळ उठलं म्हणजे माझं भविष्य चुकलं? वहिनी ले ले ले, असं लोलायचं नाही. हे बघ, आपल्याला भेटायला कोण आले? कोण आले आपल्याला? ओल्ली नंदू भाऊजी आले. नंदू भाऊजी, हा रोहन. वहिनी मला काही सुचत नाही, मी स्वप्न बघतोय की जागाच आहे असं कस? वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की या घरातलं चहा पाणी सुद्धा आम्हाला वर्ज आहे, पण आता नाही तुमच्या सासूबाईला इथं आणलं आणि तुमच्या हातचं जेवायला लावलं तर नावाचा नंदू नाही. काय वेड लागलाय का तुला? हो आत्ती, आनंदानं वेडा व्हायची पाळी आली आहे मला. काय बोलतोस काय तू? आत्ती बातमीच तशी आहे. काय झालं? कसली बातमी? आत्ती, राहुलला बाळ झालंय. काय काय सांगतोस काय? माझं भविष्य पहिल्यांदाच खोटं ठरल्याचा मला आनंद झालाय आत्ती. अगं, मी राहुल्याचं बाळ वहिनीच्या मांडीवर पाहिलं. काय सांगतोस काय? माझ्या राहुलला बाळ, माझ्या राहुलला बाळ झालं आणि गधड्याने मला सांगितलं सुद्धा नाही. आत्ती, तुझाच लेख आहे तो. जशी तू हट्टी आहेस तसाच तूही हट्टी. आता जरा कमीपणा घे आणि नातवाचं तोंड बघायला ये लवकर. तुम्ही आलात? अहो काय झालं? ऑफिसमध्ये काही झालं का? तुमचा दिवस चांगला नाही गेला. आईचा फोन आला होता ना ऑफिसमध्ये, नंद्याने म्हणे तुझ्या हातात बाळ बघितलं. हो अहो, असं काय करता? ती आपली शेजारची पूजा आहे ना, ती शूटिंगला जाण्यापूर्वी बाळ माझ्याकडेच देऊन जाते. हा गोळ झालाय. त्या नंद्याचा गैरसमज झाला आणि त्याने आईला सांगितलं की आपल्याला बाळ झालंय. काय म्हणजे आई येते आपल्या घरी? आई तिची अशी समजूत झाली आहे की आपल्याला बाळ झालंय. अरे बापरे, आता तेच तर कळत नाहीये मला. अहो मी काय म्हणते, आई थोडी ना इथे कायमच्या राहणार आहेत, एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि मला नाही वाटत गावाचा एवढा कारभार सोडून आई जास्त दिवस इथे राहतील. मी काय म्हणते, काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही काळजी करू नका. आणि नाहीतरी पूजा उद्या बाळाला घेऊन इथे येतेच आहे. मग तिला प्लीज रिक्वेस्ट कर ना की बाळाला रात्रीपर्यंत ठेवून घेतलं तर. हो मी सांगेन तिला, काही हरकत नसेल, ती लगेच तयार होईल. थँक गॉड. पण ते सगळं ठीक आहे ग, हे झालं एका दिवसाचं, पण हे नाटक कितपत चालवायचं? राहुल, त्या अगदी 2 दिवस जास्त राहिल्या ना तरी काही हरकत नाही, मी पूजाला तसं समजावीन. आणि तसंही ते बाळ माझ्याकडे इतकं जास्त रुळलंय ना की कोणाला संशय येणार नाही. अच्छा. आणि खरं सांगू, ते बाळ इतकं गोड आहे ना की सासूबाईंनाही खूप आवडेल, खुश होतील त्या. पण शेवटी आईला फसवण्यासारखं आहे ग. अहो, एखाद्या चांगल्या गोष्टी करता खोटं बोलणं ही चांगलंच असतं.
दोन दिवसाकरता का होईना, मला सासूबाईंचा सहवास मिळेल, नंतर जे काय होईल ते आपण बघून घेऊ। अहो तुम्हाला असं नाही वाटत का की सासूबाईने इथे यावं आणि आपल्या? मला खूप वाटतं ग, पण बट यू आर राईट। ठीक आहे, असंच करू आपण। तुला सांगतो सोनाली, आई पहिल्यांदा आपल्या घरी येते, यासारखा दुसरा आनंद नाही बघ। हो ना, मला पण। चल 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 लवकर। झालं? हा मी निघतो, आई दुपारी येते, मी तिला पिकअप करतो। सगळ्या गोष्टी नीट लक्षात आहेत ना? हो, तुम्ही काळजी करू नका, पूजा त्या बाळाला घेऊन येतच असेल। नाही तिची वाट नको बघूस तू, तू स्वतः जा आणि बाळाला घेऊन ये। आई काय ते माहिती ना तुला? हो, तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः त्या बाळाला घेऊन येते। ठीक आहे ठीक आहे, चला निघ, जा तू निघ, रिलॅक्स। चला या। हॅलो, कसे आहात तुम्ही? चांगलंय, बसा ना। नाही नाही नको, ठीक आहे। पूजा कुठे दिसत नाहीये, मी बाळाला न्यायला आली आहे। अहो वहिनी, ती गावी गेली। हा बोल। अहो ती पूजा इथे नाहीये, तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली म्हणून ती गावी गेली आहे। बाळी तिच्या बरोबरच आहे। अहो बाळ नाहीये आता। काय? अहो मला कळत नाही आता मी काय करू या बाळाचं। एक 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 मिनिट, मला जरा विचार करू दे। हा तू एक काम कर, राजेश आणि पूजाच्या घरी जा, त्यांना विचार, त्यांना शूटिंगसाठी अशी बाळं लागत असतात, आपल्याला सुद्धा शूटिंगमधलं असं एखादं बाळ मिळेल का ते विचार त्यांना। आई असेपर्यंत।